कुठून गेला तो घरात ना? हो ना, तू सांगितलंस तर गेला. म्हणजे एक नंबरचे युसलेस आहात तुम्ही सगळे. कुणाला कसलं गांभीर्यच नाहीये. मीर कुठे? तो त्याच्या बेडरूम मध्ये बसला, लॅपटॉप वर ऑफिसचं काम करतो. तुम्हीच म्हणाला होतात ना की आज कोणीच कुठे बाहेर जाऊ नका म्हणून. हाच फरक आहे मिहिर आणि प्रभास मध्ये. म्हणजे तू सांगितलंस म्हणून मिहिर बिचारा घरात काम करत बसलाय आणि प्रभास मात्र. फोन लाव, बघ लागतोय का? हो लागतोय. नाही फोन वाजतोय. ते माझं काहीतरी वेगळंच नाव ना बँडच आणि बँडच्या मालकाचं सुद्धा. प्रभास ताई, किती किती छान नाव आहे ना प्रभास. आणि तसेच ना त्याचा छान अर्थ सुद्धा आहे. प्रभास म्हणजे शांत, मन मिळाऊ, समजूतदार आणि प्रेमळ. आणि हे तुला कसं माहित? काल रात्री इंटरनेटवर सर्च केले, 15 अर्थ सापडले. मग डेटा पॅक संपला, मग थांबावं लागलं. उर्मी ऐक ना, तू जा ना लवकर आतमध्ये, त्याला भेट आणि लगेच परत ये. कारण मला टेन्शन आलंय. मला टेन्शन आलंय ग ताई. मी आता आज जाऊन प्रभासला भेटल्यावर काय काय घडणार आहे आणि त्याच्या त्या बँड मधली मुलं वगैरे कशी असतील. बापरे, मला काही कळत नाहीये काय घडणार आहे. ताई तू चल ना माझ्या बरोबर. तू वेडीस का? नाही नाही बघ, तू जा आणि लवकर. प्लीज चल ना. तुम्ही ऐक माझं, जा लवकर आणि भेट लवकर त्याला, जा. ओके. मनोहर दादा, अहो काय झालं? शांत व्हा, मी पाणी आण. नाही नाही पाणी नकोय मनोहर. अरे कसा शांत होऊ मी? तुझ्या बायकोचे प्रताप ऐकशील ना तर तू सुद्धा असा चिडशील. तुझी बायको रोज खोटं बोलण्याचे नवीन नवीन उच्चांक काढते. दादा हो, हो नेमकं काय झालं सांगाल का मला? अरे नाही, माझ्या घरी कोणतीच पूजा नाहीये. हा तुम्ही काळजी करू नका, मी विनाला फोन करून इच्छा. मी फोन केला बाबा, तिचा फोन लागत नाहीये. कधीपासून ट्राय करतोय. मग तिची मैत्रीण चिन्मयी? हा चिन्मयी. अरे तिचाही फोन लागत नाहीये. कमाल आहे, खोटं कारण सांगून उर्मी विनाला कुठे घेऊन गेली असेल. उर्मी तर गाईज, मी आपल्या सगळ्यांकडून विनासाठी एक छोटस गिफ्ट घेतलंय. वीणा, दिस इज फॉर यू. प्लीज डोंट से. गाइज कम ऑन. क्या असं सारखं सारखं केसत का आंटी तिकडे? काय प्रॉब्लेम काय तुझा? हा प्रश्न ना मी तुला विचारला पाहिजे. तू त्या स्टुपिड मुलीवर टाइम वेस्ट का करतोयस? लुक प्रभास, त्या मुलीचे इंटेन्शन्स ना मला चांगले दिसत नाहीयेत. आय मीन ते चांगलं गात असेल, बट सोशल स्टेटस काय तिचं ना? मला गॅरंटी आहे तिने तुला ना सोशल मीडियावर ना स्टॉक केलं असेल आणि तू खूप रिच आहेस ना म्हणून ती तुझ्या मागे लागली आहे. आय एम डॅम शुअर. हो बघ ना. तर वीणा, काय घेशील तू? चहा, कॉफी, कोल्ड ड्रिंक?
झालं? तुमच्या नाशिक मध्ये नाही मिळत का कोल्ड ड्रिंक? नाही तसं नाही वीणा, म्हणजे हे बघ, डोंट गेट मी रॉंग, बट युजली सिंगर्स कोल्ड ड्रिंक्स अवॉइड करतात ना. आय मीन कोल्ड ड्रिंक घेतल्यानंतर तुझ्या घशाला त्रास नाही होत? नाही, मी लहानपणापासून पिते. कधी कधी तर मी तालीम संपल्यावर पण पिते कोल्ड ड्रिंक. ए, ही पर्स ठेव कुठेतरी. सांभाळून ठेवा, प्रभासने दिलं गिफ्ट आहे त्याच्यात. अंकल कोल्ड ड्रिंक. हवेसे वाटे सोहळे, हसरे नाते कोवळे, हळूहळू गोड खोळ लागे, मन उडते तुझा भोवताली, मन उडते तुझा भोवताली, मन उडते तुझा भोवताली, मन उडते. Cash, how was it? Amazing as always. Thanks. Ajay, mere bhai, awesome. Thank you. Very nice. Phone switch off lagto yaka. सकाळी ना मला काहीतरी सांगायचा प्रयत्न करत होती वीणा, मीच दुर्लक्ष केलं रे. दादा नका इतकी काळजी करू, मी उर्मीला फोन लावून बघतो. मनोहर, अरे जरा परत त्या उर्मीला फोन करून बघ ना, कुठे गेले या दोघी? हो आत्ताच केला होता, नॉट रिचेबल येतोय सारखा. दादा मी तुमची काळजी समजू शकतो. हो पण वीणा खूप जबाबदार मुलगी आहे, ती असं काही वेडवाकड होऊ देणार नाही. हो अग, मी तुला तेच म्हणतेय, आपण ना महिन्यातून एकदा तरी भेटलंच पाहिजे, तेवढाच विरंगुळ अग. नाहीतर काय, आहेच आपला संसार एक संसार. ऐक ना, मी तुला थोड्या वेळाने फोन करते आणि तुझ्या घरातल्यांना दिवाळीच्या शुभेच्छा सांग हा माझ्याकडून.
रजनी दादा, अरे काय झालंय तुला, बरं वाटत नाहीये का? वीणाला उर्मी बरोबर कुठं पाठवलंयस तू? मनोहर, तुझ्या बायकोला ऐकू येत नाही का? कान बंद करून घेतले तिने. रजनी, दादा तुला काहीतरी विचारताय. उर्मी आणि वीणा कुठे गेल्यात? नाहीयेत ह्या, अजून आल्या नाहीये. अरे दादा, मी तुला सकाळी नाही का सांगितलं की त्या प्रत्येक कडे खोटं खोटं बोलतेस तू. अगं 20 वर्ष झाली, अजूनही खोटं बोलण्याची सवय गेली नाही तुझी. या तुझ्या खोटं बोलण्यामुळे आपल्या सुरळीत आयुष्याला तडे गेले. हीच गोष्ट दागिन्यासारखी जपून ठेवलीस अजून. तेव्हा तू स्वतःसाठी खोटं बोलली होतीस, आता तुझ्या लेकीसाठी. देव नको, पण तुझ्या लेकीच्या हातून काहीतरी भलत सलत घडलं ना दादा. ओरडू नकोस. 20 वर्षापूर्वी चूक केली असतो. खोटं बोलल्याने सत्य झाकलं जाणार नाहीये. आणि आता किती काही केलंस ना, तरी ती चूक सुधारता येणार नाही. एक गोष्ट लक्षात ठेव, तुझ्या या चुकीचा माझ्या वीण्याला त्रास होता कामा नये. खर तर हे मी करायला हवं होतं 20 वर्षापूर्वी तुझ्या बाबतीत. अरे मग का थांबलास? तेव्हाच ढकलून द्यायचं होतं ना मला विहिरीत. मेले असते तर काय झालं असत? असंही काय फायदा रे माझं जिवंत राहून? प्रेत करून ठेवलंय माझं नुसतं प्रेत. फक्त जाळायचं बाकी आहे. आवर स्वतःला. आपण काय बोलतोय ह्याचं भान नाहीच तुला? निदान कोणाशी बोलतोय ह्याच तरी भान ठेवायचं. बाबा फोन का उचलत नाहीये? दादा थँक्यू. दादा मला तुमची काळजी समजते, पण तुम्हाला माहिती आहे ना की आज चूक रजनीची आहे, वीणाची नाही. आणि दादा प्लीज, ती परत आल्यावर तिला इथे काही राखवू नका, काही बोलू नका. कारण तुमच्या मनातला राग आणि तिच्या मनातली भीती गावकऱ्यांच्या नजरेतून सुटणार नाही. त्यांना उगाच चर्चेला विषय नको. काय हो रघुनाथराव, तुमच्या दोन्ही दिवट्या कुठेतरी हुंडारायला गेल्यात म्हणून आरतीला उशीर होणार वाटत. नाही म्हणजे देऊळ तुमच्याच मालकीच आहे आणि वीणाच आरतीला सुरुवात करते हे जरी खरं असलं ना, तरी त्यासाठी आमचा खोळंबा कशाला? मी गप बसाव? देवाला तोंड दिलंय म्हणून काही बोलायचं का? कुलकर्णी काका, आई खरं तेच बोलते. वीणा नाही आली तर आरती होणार नाही हे तिलाच नाही तर संपूर्ण गावाला माहिती. एक मिनिट शांत राहा सगळेजण. वीणा आली नसली तरी सुद्धा मी जिवंत आहे अजून. आरती ठरलेला वेळ आताच होणार. बाबा वीणा ये ये. बाबा
पांडुरंगा, आज माझ्यामुळे बाबांना खूप त्रास झाला आणि यापुढे तो चुकून सुद्धा होता का मला माझ्या बाबांच्या चेहऱ्यावर कायम समाधान दिसावं एवढीच इच्छा आहे रे माझी. उर्मी, उर्मी, उर्मी काय करतेस तू? उर्मी हे बघ, तू आधी शांत हो. उर्मी काय वेडेपणा आहे हा? हे काय आहे? वेडेपणा नाहीये, वेळी सुचलेलं शहाणपणा. या घरातल्यांना माझ्यावर एवढाही विश्वास नसेल ना तर नाही राहायचंय मला घरी. उर्मी अगं, हे बघ, बाबा जे काही बोलले ना ते रागाच्या भरात होतं बाळा, ऐक. हो, रागवण्याचा कॉन्ट्रॅक्ट फक्त दादा मामाकडे ना ह्या घरी. उर्मी बघितलंस, आला ना राग. तुझ्या मनाला लागेल असं बोलल्यावर राग आला ना तुला पण. हे बघ उर्मी, तुझ्या ह्या निर्णयामुळे जितका त्रास आम्हाला होणार आहे ना त्याच्यापेक्षा जास्त त्रास तुला होणार आहे. चालेल मला, माझं मी बघून घे. उर्मी ऐक ना, हे बघ उर्मी, तुला माझी शपथ आहे, तू हे असलं काहीही करणार नाहीयेस. उर्मी माझ्या चुकीची शिक्षा तू नको ना करून घेस. तू तू एक काम कर, तू तू ही छडी तू घे आणि तू मला मार, मला शिक्षा दे. तू तू नको ना स्वतःला मारून घेऊ. तू मला समजले, माझ्यामुळे तुला खूप त्रास झाला ना ग. पण आता अगं मी पुन्हा पुन्हा तुला तेच सांगेन, मी मुद्दाम नाही करत अगं. आता यापुढे ना तुला जसं हवं असेल ना तसंच सगळं मी करेन, खरंच. आत्तू आत्तू, तुझा विश्वास बसत नाहीये का? आत्तू तुला हवं असेल ना तर मी आत्ता त्या सरपोतदारांच्या घरी जाऊन त्यांची माफी पण मागायला तयार. त्याला एकट्यालाच तू सगळ्यात जास्त स्वातंत्र्य दिलेलं आहेस आणि तू एकटाच त्याचा सगळ्यात जास्त गैरफायदा घेतो. मी चुकीचं बोलत नाहीये ना, नाही म्हणजे माझं चुकत असेल तर मला सांग, हा शिक्षा दे मला त्याची. कारण आपल्या घरात कुणाकडूनही अगदी छोटीशी चूक जरी झाली तरी त्याला त्याची शिक्षा मिळतेच, जशी आता हिला मिळाली. चारी, पण त्याला अपवाद आहे हा प्रभास, त्याच्याकडून चूक झाली तर आत्या त्याला शिक्षा देत नाही, आत्या स्वतःला शिक्षा देते. म्हणून म्हटलं माझ्याकडनं काही चूक झाली तर मला सांग, नाहीतर डायरेक्ट शिक्षाच करशील. पुन्हा एकदा, त्याच्यामुळे तुझ्यावर केवढा मोठा डाग लागला पण तरी तो चांगला, तो गुणी, तो लाडाचा. हो आहे तो गुणी, आहे तो हुशार, आहे तो माझा लाडका. पण तरीही त्यानेच लायकी दाखवली. हो.
नाही ना जेवलास? तू एक सांगू तुला, नाही म्हणजे मी सारवा सारव करतोय असं प्लीज समजू नकोस, पण अगं मला ना मला मिहीरने मिसगाईड केलं. सरपोतदार फॅमिली 7 वाजता येणार आहे. 7? हो, आणि आत्याने आपल्याला 2 तासाचं मार्जिन ठेवून 5ची वेळ दिली. खरंच अगं, नाहीतर नाहीतर मी वेळेतच पोहोचलो असतो. आतू इफ यू डोंट ट्रस्ट मी ना, तू तू जाऊन मिहीरला विचार. गरज नाहीये त्याची. खोटं बोलणाऱ्या माणसावर शैलजा सदावर्ते एकही सेकंद वाया घालवत नाही. शैलजाच्या वेळेला जितकी किंमत आहे ना, तितकीच तिच्या भावनांनाही किंमत आहे. आय प्रॉमिस यू, यापुढे मी तुझा एकही शब्द पडू देणार नाही, आणि तू म्हणशील त्या मुलीशी मी लग्न करेन. गुड नाईट. गुड नाईट. कसल्या विचारात गुंतली आहेस एवढी? मम्मा मम्मा ग, आजचा दिवस ना माझ्या आयुष्यातला सगळ्यात भारी दिवस होता. तू विचारच नाही करू शकणार की आज काय काय झालं ते. उर्मे, मला विचार करण्याचे सुद्धा कष्ट घ्यायचे नाहीत, तूच सांग मला काय झालं ते. नको विचारूस ग, नको विचारूस. मला असं होत ना, काय सांगू आणि किती किती सांगू. हे बघ, पुढच्या वेळेला मी तुझ्या बरोबर येणार आहे, मला त्याला भेटायचंय. त्यालाच काय, तुला तर आता त्याच्या घरच्यांना पण भेटावं लागेल. गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग. ऐक ना प्रभास, मला ना तुला दिवाळीच्या शुभेच्छा द्यायच्या. थँक्यू. पण अगं वीणा, आपण कालच तर एकमेकांना हॅपी दिवाळी असं विश केलं. ते आपण इतरांना करतो तसं केलं ना. आज स्पेशल दिवस आहे म्हणून फोन केला. म्हणजे ईश, तू पण ना पाडवाय नाही का आज? मग अरे असा काय करतोस? पाडव्याच्या दिवशी ना बायको नवऱ्याला ओवाळते आणि चांगलीच ओवाळणी वसूल करते. मला मिळेल ना माझी ओवाळणी? प्रभास, मिळेल ना? हॅलो प्रभास, तू काही बोलत का नाहीयेस? अच्छा, तुझ्या आजूबाजूला लोक आहेत का म्हणून तुला तुझ्या मनातलं व्यक्त नाही होता येते का? नाही वीणा, मी तुला नंतर फोन करते, मग तेव्हा आपण दोघच बोलू. बाय. अच्छा, तर तिचं नाव वीणा आहे तर. सरक. अरे यार दादू, 20 वर्ष झाली या गोष्टीला, पण असा एकही दिवस नाही गेला दादा की तुझी आठवण नाही आली. शैला, बाबा त्या ऍक्सिडेंट मध्ये दादा आणि बहिणी दोघही कायमचे सोडून गेले मला. मग दादाचा बिझनेस, त्याचं एक घर, मी कसं सांभाळलं ना ते माझं मलाच माहितीये. पण कधी कधी खूप ओझं वाटतं या सगळ्याचं, कुठेतरी व्यक्त व्हावं असं वाटतं. यापूर्वी मी ज्यांच्याकडे माझं मन मोकळं करायचे ते कुणीच आज माझ्यासोबत नाही आहेत. कोणीतरी दुर्दैवाने गेलं. अगं पण मी आहे ना, लहानपणी तू छोट्या मोठ्या गोष्टी मला येऊन सांगायचीस, मग आता काय झालंय? आजही तू तुझं मन माझ्यासमोर मोकळं करू शकतेस ना?
खरंच करू शकते, अगदी करू शकते मी मन मोकळा. म्हणून तुम्ही सुखा समाधानाने असावं असं वाटतं मला. तू अशी उदास असताना सुद्धा? म्हणूनच माझ्या दुःखाची यादी मी तुमच्या समोर नाही वाचत ना बाबा. कारण भूतकाळातल्या आठवणींची उजळणी करत बसले ना तर माझा भविष्य काळ रुसेल माझ्यावर. माझा भविष्य काळ प्रभास आहे आणि या सदावर्ते टेक्सटाईलचा सुद्धा. म्हणूनच त्याच्या आयुष्यातून हे म्युझिक कायमच बाद करणार आहे मी. आणि प्रेम त्या वाटेवर तो कधीच जाणार नाही याची काळजी मी घेईन. ये ना तू पण ये ना सेल्फी मध्ये, मस्त सेल्फी काढूया. हो मी एकटाच कशाला, एक काम करतो मी काला पण बोलवतो. हा मग मस्त आपला असा एक फॅमिली सेल्फी काढूयात. येस. आणि त्याला एक छान हॅशटॅग पण देऊयात. काय काय? हॅशटॅग लाचार सदावर्ते फॅमिली सेलिब्रेटिंग दिवाळी 2022. लाज कशी नाही वाटत तुम्हाला? मिहीर चुकीचं बोलत नाहीये मी. प्रत्येक वेळेस पैशांसाठी आत्यासमोर असं हात पसरून उभं राहायचं आपण लाचारासारखं. प्रत्येक महिन्याचा पगार असो, कुठलाही सण आला की बोनस असो, आपण आपले हात पसरून उभं राहायचं बस. कुठलीही एक्सप्लेनेशन देऊ नका तुम्ही. तुमच्या धमक असती ना तर हे असं आत्यासाठी वाट बघत इकडे उभं राहायला लागलं नसतं आपल्याला. मिहीर बास, इथं आधीच ना त्या मनसांनी डोक्याला ताप देऊन ठेवलाय, अजून आलेल्या नाही. दरवर्षीची नाटक आहेत. स्वतःला त्या बेडरूम मध्ये कोंडून घ्यायचं आणि मग इमोशनल ड्रामा करत बसायचा. सुनबाई जरा विचार करून बोल. शैला किती कठोर वाटली ना तरी काही नात्यांच्या बाबतीत ती अतिशय हळवी आहे आणि त्यामुळेच मला तिचं वाईट वाटत. दिवाळी घातलीस मिहिरराव बसा या. चल 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 बाहेर पण जायचंय. तू ओवाळा. मी आधी दादूला ओवाळणार मग मिहिरला. मिहिका काय वेडेपणा आहे? वेडेपणा नाहीये मग, उलट ही गोष्ट मी आधीच करायला हवी होती. एनिवे या वर्षीपासून मी ठरवलंय आधी दादूला ओवाळायचं. का तो पॉकेट मनी देतो तुला? अरे एक मिनिट का, तो सोडतो कॉलेजला. मीर एक मिनिट, भाऊ बोलतोय ना बहिणीशी. मीर बोल. मी सख्खा भाऊ आहे तुझा, विसरलीस? मी काहीच विसरले नाहीये मिहिर. उलट अशा कितीतरी गोष्टी आहेत ज्या तुझ्या लक्षात नसतील. नाही ऐक ना, तुला आठवतंय मी लहान असताना सायकल शिकत होते आणि मी जोरदार पडले होते एकदा, ढसा ढसा रडत होते. तेव्हा दादू मला हसवण्यासाठी, माझी समजूत काढण्यासाठी कार्टूनच्या आवाजात बोलत होता माझ्याशी. मिकी. नाही नाही एक मिनिट, मी बोर्डात टॉप केलं होतं. नाही तुला आठवत नसेल कदाचित, पण मी केलं होतं. तेव्हा सगळ्यांनी पेढे आणायच्या आधीच दादू माझी फेवरेट पेस्ट्री घेऊन आला. मला स्वतःच्या हाताने ती पेस्ट्री भरवली, माझ्या डोक्यावर किस केलं आणि म्हणाला, सो प्राऊड ऑफ यू माय लिटल सिस. मिकी इट्स ओके. नो इट्स नॉट ओके. माझ्या कुठल्याच मुमेंट्स मध्ये तू माझ्यासोबत कधीच नव्हतास मिहिर.
पण दादू माझ्यासोबत माझ्या प्रत्येक मुमेंट मध्ये होता, आहे आणि राहील. ही इज माय बेस्ट बडी. बस तू पण तुझी ओवाळणी संपेपर्यंत ते दोघं घेऊन येतील मिहिरला. व्यवस्थित ओळखते दोघांनाही. बस तुझी ओवाळणी. पुढच्या वेळेला दोन एनव्हलप्स, एक माझी भाऊबीज आणि पाडव्याला बहिणीला. ऍक्च्युली मला पण वाटत की छान आयडिया आहे, नाईस आयडिया. ओके, व्हेरी गुड. कारण काय, कॉन्सेप्ट युनिक आहे, त्यामुळे ऍक्च्युली आपले तिकीट खूप हाय प्रायसेस वरती असले पाहिजेत. प्रायसेस वाढवावी लागेल. येस येस, करेक्ट. ओके ठीक आहे यार, लेट्स गिव इट अ ट्राय. कॅश दा. कॅश मी तुला लीड देतो. लिरिक्स तेच मी जे आता तुला सांगितले. अंकल कॅश ऑल सेट. हा चलो लेट्स ट्राय. मी लीड देतोय. तुझ्या चरणी ठेविला माथा. वो वो ऐक ना, हे ना खूप वेस्टर्नाइज होत म्हणजे थोडासा ट्रेडिशनल टच देऊन बघ ना. लेट्स ट्राय वन मोर. चल. विठ्ठला माय बापा तुझ्या चरणी ठेविला माथा. कॅश अगेन द सेम थिंग. परत तेच होत आहे. तू ना तुझ्या स्टाईल मध्ये नको ना गाऊस. म्हणजे सी, हे भक्ती गीत आहे ना, तर मग ते भाव येऊ देत ना. त्या फील मध्ये गाऊन बघ ना. जमेल जमेल. कमॉन कमॉन कॅश, वन मोर वन मोर. विठ्ठला माय बापा. कॅश नाही यार. कॅश नाही, इट्स नॉट वर्किंग. कॅश सॉरी यार, पण मला असं वाटतं तुला हे गाणं गायला नाही जमणार. व्हॉट? मला जमणार नाही, मग कोणाला जमणार आहे? जी हे गाणं मनापासून गाऊ शकते ना, तिलाच. राहो अशीच कृपा देवा तू मायेची सावली. राहो अशीच कृपा देवा तू मायेची सावली. तुझ्याच नामे रंगे कीर्तन तो भक्तांची माऊली. तुझ्याच नामे रंगे कीर्तन तो भक्तांची माऊली. म्हणजे तू वीणा विषयी बोलतोस का? देअर यू गो. येस वीणा. आणि गाईस त्यामुळेच मला ती आपल्या बँड मध्ये हवी आहे. अरे मनोहर. हा दादा. ते याद्या बनवायचं काम झालंय ना व्यवस्थित? काही मदत लागली तर मला सांग. नाही दादा, मी मॅनेज करतोय सगळं. नाही तू करतोस म्हणजे सगळं व्यवस्थितच असणार तेवढी खात्री आहे मला. पण सगळ्या देणगीदारांना तू जातीने फोन करतोस ना? हो दादा, तुम्ही अजिबात काळजी करू नका. अरे उत्सव अगदी तोंडावर आला रे. हो चल, मी जरा देवळात जाऊन येतो. शैलजना सदावर्ते.
इतर कुणाचीही केबिन आणि प्रभास सदावर्त्याची केबिन यात फरक समजतो तुम्हाला? नंतर करतो, नंतर. पुढच्या 5 मिनिटात मला त्याची केबिन रेडी हवी आहे, आणि रेडी झाल्यानंतर त्याचा व्हिडिओ मला पाठवायचा, कळतंय? ठेवा फोन. शैले, आपल्या ऑफिस मध्ये दिवाळी पार्टी असायची आहे ना यावर्षी, पण त्यांची तू प्रभासची केबिन वगैरे रेडी करायला सांगतेस म्हणून विचारलं. कळेल. यावर्षी मी एक स्पेशल अनाउन्समेंट करणार आहे. कुठली कुठली? येणार आहेस ना ऑफिस मध्ये? मग कळेल ते. तू सांगितली असतीस तू बरं झालं घरात. करेक्ट आहे तुझं. ऑफिस मधली काम ऑफिस मध्ये करेक्ट आहे तुझं. हे माझं काम मी करतो. हॅलो, 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 अजूनही तुझ्याशी बोलायची हिंमत होत नाही माझी. इतक्या वर्षांनी तुझा आवाज ऐकला, मला इतका आनंद. तू आनंदही व्यक्त करू शकत नाही शैलेश.